सेवा फाउंडेशन पुलगावच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सेवा प्रकल्पांना मूर्त स्वरूप देण्याच्या हेतूने व फाउंडेशनच्या दैनंदिन कार्याच्या दृष्टीने सेवा फाउंडेशनचे कार्यालय असावे अशी अनेकांची इच्छा होती. या हेतूने आपल्या सेवा फाउंडेशनच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन व वृद्ध व्यक्तींना आधार कार्डचे वितरण 22 ऑक्टोबर रोजी आमदार डॉक्टर रामदास आंबटकर, सेवा फाउंडेशनचे मार्गदर्शक संजय गाते, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश शर्मा, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर वाघ, पुलगाव मिल प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर बिजवे, नगराध्यक्षा शीतल गाते, नाचनगाव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, शेतकरी संघटनेचे नेते गजानन निकम, रमेश सावरकर, नगरसेविका व भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस माधुरी इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी 39 वृद्धांना आधार कार्डचे वाटप करण्यात आले. मंचावर उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश झाडे यांनी केले. संचालन चंद्रकांत शहाकर यांनी केले तर आभार सचिन कासार यांनी मानले. कार्यक्रमाकरिता परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सेवा फाउंडेशनचे सचिव रिचर्ड क्रॉस, शकील खान, सचिन कासार, संदीप बोरकुटे, पंकज होले, निशांत चिलवीरवार, तुषार वाघ, दीपक आहुजा, राजेश गुप्ता, दिनेश येडांगे, गजेंद्र चंदेल, शेखर चांडक, अनुराग फलके, सुभाष जगताप, दत्तू दुबे व समस्त सेवाव्रतींनी परिश्रम घेतले. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.